राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा मिळालाय. कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा हा रद्द झालाय. 2010 साली पोलिसांनी बजावलेली तडीपारीची नोटीस न स्वीकारल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी 2011 मध्ये राज ठाकरेंनी कल्याण कोर्टात हजेरी लावत जामीन मिळवला होता. राज ठाकरेंना दिलासा मिळालेला आहे. राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा मिळालाय. कल्याण पोलिसांनी नोंदवलेला गुन्हा रद्द करण्यात आलाय. याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी विक्रांत यांच्याकडून. विक्रांत, राज ठाकरेंना हायकोर्टाचा दिलासा मिळालाय, नेमकं काय प्रकरण आहे? गारी, खरं तर मुंबई उच्च न्यायालयाने आज राज ठाकरे यांना दिलासा दिलेला आहे. खरं तर जी तक्रार दाखल करण्यात आली होती, जो गुन्हा दाखल करण्यात आला होता 2010 साली, तो आता रद्द करण्यात आलेला आहे. प्रकरण की राज ठाकरे यांना तडीपारीची नोटीस होती, ती नोटीस राज ठाकरे यांनी स्वीकारली नव्हती आणि त्या संदर्भातला मध्ये 1 वर्षाने म्हणजे 2011 साली राज ठाकरे यांनी कल्याण कोर्टात हजेरी लावून जामीन मिळवला होता आणि जामिनावर ते बाहेर होते. मात्र आता हा गुन्हा रद्द झाला असल्यामुळे मोठा दिलासा राज ठाकरेंना म्हणावं लागेल. कारण गुन्हा रद्द झाला याचा अर्थ आता पुढे ती केस प्रोसीड होणार नाहीये, पुन्हा त्यांना न्यायालयात जावं लागणार नाहीये, पुन्हा जामिनासाठी अर्ज करावा लागणार नाही, किंवा पुन्हा आता या गुन्ह्यामध्ये अटकेचं वॉरंट निघणार नाही. त्यामुळे राज ठाकरेंसाठी हा जो दिलासा आहे तो मोठा म्हणावा लागतो आणि 2010 सालचं जे प्रकरण आहे ते आता रद्द करण्यात आलेलं आहे. धन्यवाद विक्रांत तुम्ही दिलेल्या माहितीसाठी.